या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर येथील फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी अनिल विठ्ठल पवार यांना दिनांक 20 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीयुत राणे यांनी 50,000 जात मुचलक्यावर मुक्तता केली। यावेळी हकीकत अशी की फिर्यादी यांनी आरोपीस शेतातील ऊस तोडणीकरिता 5,50,000 रुपये दिले होते, परंतु यांना सदरील रक्कम घेऊन देखील ऊस तोडणी देखील केली नाही व आगाऊ कामापोटी दिलेली रक्कमही परत दिली नाही। तसेच रक्कम न दिल्याने भारतीय दंडविधान संहिता कलम 420, 504 आणि 506 अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली। त्याप्रमाणे आरोपीस अटक करून मेहरबान कोर्टात हजर केले असता व जिल्हा तसेच सत्र न्यायालयाकडे सदर आरोपीच्या वतीने जामिनाचा अर्ज दाखल करून त्यात सदरचा गुन्हा हा दिवाणी स्वरूपाचा असून आरोपी व त्यांचे मंजूर फिर्यादीच्या शेतात काम केल्याबाबत प्रतिज्ञापत्र, ऊसतोडणीच्या पावत्या मेहरबान कोर्टात सादर करून आरोपीचे वकील मोहन कुरापाटी यांनी युक्तिवाद केले असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरत मेहरबान कोर्टाने 50,000 जात मुचलक्यावर जामिनीचा अर्ज मंजूर केलाय। यामध्ये सरकारतर्फे वकील शैलजा क्यातम तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट मोहन कुरापाटी व ॲडव्होकेट अनिल वसम यांनी काम पाहिलं। फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी अनिल विठ्ठल पवार यास जिल्हा व सत्र न्यायाधीश राणेसाहेब यांनी 50,000 जामिनावर मुक्तता केली आहे। यातील हकीकत अशी की फिर्यादी आरोपीस सदर फिर्यादीच्या शेतामध्ये ऊस तोडणीकरिता आरोपीस 5,50,000 रुपये दिले। सदर काम न केल्या केल्यामुळे व सदर पैसे परतही न दिल्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध बादावी कलम 420, 506 आणि 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। यातील आरोपीस अटक करून मेहरबान कोर्टात हजर केले। त्यानंतर आरोपीच्या वतीने जामिनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे दाखल करण्यात आले। सदर अर्जामध्ये आरोपीच्या वतीने सदरचा गुन्हा हा फौजदारी नसून दिवाणी स्वरूपाचा आहे व सदर काम केल्याबाबत आरोपीच्या वतीने सदर मजुरांचे ॲफिडेविट दाखल केले व त्याचप्रमाणे सदर कारखान्याचे बिलही दाखल केले व याप्रमाणे मेहरबान कोर्टात युक्तिवाद करण्यात आला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीस 50,000 जात मुचलक्यावरून जामिनाचा अर्ज मंजूर करण्यात आला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मोहन कुरापाटी व त्यांचे सहकारी अनिल वासम तर सरकारी वकील शैलजा कॅतम यांनी काम पाहिले। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।